आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल विकास पाटील यांची अर्जुनवाडचा सरपंचपदी निवड शिरो तालुक्यात जल्लोष अतितटीचा आणि संघर्षाचा टोकाचा राजकारण असलेल्या अर्जुनवाड गावात सरपंच पदाची निवडणूक आज बिनविरोध पार पडली अर्जुनवाड तात्कालीन तत्कालीन सरपंच सुनील चौगुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे सरपंच पदाची निवडणूक लागली होती सरपंच कोण होणार याची उत्सुकता सर्वांना होती पण रोटेशन त्यामुळे सरपंच पदाची माळ विकास पाटील यांच्या गळ्यात पडणार हे नक्की होत आणि अपेक्षित हेच होत विकास पाटील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत मराठा क्रांती लढ्यात त्यांचा मोठा सहभाग होता गणेश मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला वृक्षारोपण रस्ता सुधारणा आरोग्याचे प्रश्न हाती घेऊन त्यांनी दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीचं सदस्य पद भूषवलं होत उर उपसरपंच पदावरही त्यांनी काम केलं होतं अर्जुन ग्रामस्थांनी तरुण वयात त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली निखराच्या आणि संघर्षाच्या सदस्य पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आमदार उल्हास पाटील यांचे ते प्रमुख समर्थक मानले जातात सरपंच पदाच्या निवडीकडे गावचं लक्ष लागून राहिलं ला होतं पंचायतीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आणि मंडल अधिकारी अरुण शेट्टी यांच्याकडे विकास पाटील यांचा सरपंच पदाचा एकच अर्ज दाखल झाला होता त्यामुळे शेट्टी यांनी सरपंच म्हणून विकास पाटील यांना बिनविरोध घोषित केलं यावडी ग्रामसेवक आर बी गंगाई तलाटी, चांदने या पुष्पगुच्छ देऊन सरपंच पाटील यांचं अभिनंदन केलं समर्थकांनी हरहर महादेव अर्जुनेश्वर महाराज की जय सिद्धेश्वर महाराज की जय अशा घोषणा दिल्या आणि फटाके फोडले महानकारे न्यूज अर्जुन वाढून कृष्णात अमोल विसे